काय आणते कशासाठी आणताय तुम्ही पैसे हे पण तिथे मेन्शन करावं लागतं. उदाहरणार्थ मी रस्त्यासाठी आणले किंवा सभागृह आणायचे मला सभागृहासाठी 10 लाख आणले बरोबर आहे. हे एमएलए फंड आहे पत्रामध्ये देतात कामदराव मोजे ह्या गावात सभागृहासाठी 10 लाख रुपये. मग ते पत्र आपण घ्यायचं कलेक्टरकडे जायचं जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं पत्र घेऊन जिल्हाधिकारी ते पत्र बघतो त्याचा रेफरन्स ने एक ऑर्डर काढतो परत प्रशासकीय मान्यता म्हणजे एकदा प्रशासकीय मान्यता मिळाली की आपलं काम फायनल झालं. 10 लाख घेतलं आपण 10 लाखाचं काम आपण घेतलं मग 10 लाखाचं पत्र घेतलो प्रशासकीय मान्यता घेतली किंवा दलित वस्ती योजना असेल वर मंजुरी यादी घेतल्यानंतर आपण जायचं शाखा अभियंत्याकडे किंवा डिप्युटी इंजिनियरकडे त्यांना म्हणायचं सर माझ्या गावात काम मंजूर झालेलं आहे मला याचं इस्टिमेट करायचं आणि मला ते काम करायचं. तो माणूस काय करतो इस्टिमेट बनवतो पहिल्यासुद्धा इस्टिमेट बनवल्यानंतर त्याला तांत्रिक मान्यता घ्यावं लागतं. जे काही कामाचं आपण इस्टिमेट बनवतो तो तांत्रिक दृष्ट्या योग्य आहे का इस्टिमेट किंवा जे प्रोविजन त्याने ठेवले त्या इस्टिमेटमध्ये ते बरोबर आहेत का नाही हे करण्यासाठी आपण त्याला तांत्रिक मान्यता घ्यावं लागते म्हणजे टेक्निकल सँक्शन घ्यावं लागतं. टेक्निकल सँक्शन आपला डिप्युटी इंजिनियर देतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देतो 5 लाखापर्यंतचे अधिकार डिप्युटी इंजिनियरला आहे. 5 लाखाचे जे पुढचे आहेत 10 लाखाचं काम असो 15 लाखाचं काम असो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे आहे कार्यकारी अभियंत्याकडे असतात. इस्टिमेट बनवलं त्याला लागणारे कागदपत्र सगळे जोडले आपण TS घेतलं बरोबर आहे. इस्टिमेट नंतर TS घेतलं म्हणजे टेक्निकल सँक्शन आपल्याला भेटलं. टेक्निकल सँक्शन भेटल्यानंतर आता तुमच्या TS च्या वेळेस तुम्ही BOP करता शेड्यूल बी करता जे काय असेल ते वाटेल जे तुम्ही जोडता ते जोडता ओके. त्याच्यानंतर त्या कामाचं टेंडर करणे काय असतं आपलं शासनाचं GRR आपल्याकडे 3 लाखाच्या वर जर काम असेल कुठल्याही योजनेचं तर तुम्हाला ते टेंडर कंपल्सरी आहे. 3 लाखाच्या खाली टेंडरची आवश्यकता नाही. आणि बरेच शासनाचं GRR काय म्हणतो इस्टिमेट तुमचं 2 लाखाचं आहे पण सिंगल आयटम जर 1 लाखाच्या पुढे जात असेल समजलं का. उदाहरणार्थ माझं प्युअर ब्लॉकचं काम आहे 2 लाखाचं काम आहे आणि माझा नुसता पेवरचा आयटमच जातोय 1,10,000 आणि बाकी आयटम मध्ये माझे 90,000 रुपये आहे. पेवरचा आयटम म्हणजे कसं आहे सिंगल आयटम आहे तो एकच गट्टू असतो ना भले तो सिमेंट कॉन्क्रीट मिक्स जरी असला तरी 1 आयटम आहे सिमेंट. आता तुमचं बिल्डिंग आहे 10 लाखाचं काम आहे तुमचं 1 लाखाच्या पुढे जर सिमेंट जात असेल ते शाखा बेंत काढतात कन्झम्पशन नुसार सिमेंट किती आहे 200 पोते 500 पोते आणि महाराष्ट्राचा रेट किंवा SSR रेट लावतात. जर तो 1 लाखाच्या जर पुढे जात असेल तर त्या कामात सुद्धा टेंडर तुमचं करावं लागेल. असं नाही की 2 लाखाचं काम आहे ते टेंडर तर 3 लाखाच्या पुढचं करावं लागतंय तसं नाही. शासनाचं म्हणणं कसं आहे की कमीत कमी 3 लाखाच्या पुढचं नाहीतर 1 लाखाच्या पुढं जर जास्त अमाऊंट असेल एका सिंगल आयटमची तर टेंडर करावं लागेल. टेंडर केलो टेंडर केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला काम भेटलं ते आपल्या बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्टर आलं गावात तुमच्या काम करायला लागला तो डायरेक्ट बरोबर आहे त्याला टेंडर भेटलं तेव्हा तुम्ही स्वतः ग्रामपंचायत ऍक्ट करणार आहे कॉन्ट्रॅक्टर एकदा कॅन्सल झाला 3 लाखाचं काम असल्यामुळं डायरेक्ट तुम्ही ग्रामपंचायत स्वतः करू शकता. कॉन्ट्रॅक्टर आला त्याने काम केलं कॉन्ट्रॅक्टर जर काम करताना 10 लाखाचं काम आहे कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे नाही आहेत आता त्याला वाटतं की आपण 10 लाखाचं काम आहे समजा सभागृहाचं काम आहे आपण बेसमेंट केलं पूर्ण आणि माझ्याकडे पैसे संपले माझ्याकडे पैसे नाही आता काय करू मी. मग मी शाखा बँकेला डिप्टी इंजिनियरला म्हणलं की सर मला एक रनिंग बिल द्या RAB रनिंग बिल म्हणजे माझं जेवढं काम झाले तेवढे मला पैसे द्या बाकीचे पैशाचं जे काय मी नंतर बाकीचं काम कम्प्लीट करेन मला नंतर फायनल सेकंड हँड फायनल बिल नंतर द्या तुम्ही त्याला रनिंग बिल म्हणतात. म्हणजे काम चालू असताना RAB जे काम चालू असताना झालेल्या कामाचं व्हॅल्युएशन करून ते बिल घेणं म्हणजे ते RAB त्याला रनिंग बिल म्हणायचं. काम करताना रनिंग बिल घ्या तुम्ही बरे जर काय करतात आता रनिंग बिल घ्यायचं जर म्हणलं तर आपल्याला तेवढेच टेबल फिरावं लागतं शाखा अभियंत्याकडे जावा त्याच्याकडे MBA होऊन घ्या पुन्हा डिप्टी से घ्या पुन्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे जावा त्याचं से घ्या अकाउंटवाल्याकडे जा ठेवू घ्या बरे जर काय करतात रनिंग बिल टाळतात हे लोक म्हणतात कारण टेबल करायचं म्हणजे पैशाचा विषय आला प्रत्येक टेबलला पैसे द्या फिरवत बघा
नको म्हणतात जाऊ देत, फुल आणि फायनल करून टाकून पुढून तर बाहेर यायची कांदा कम्प्लीट करा आणि डायरेक्ट फिरणार असेल, डायरेक्ट फायनल मिळेल आपलं. सगळे टेबल आहे तुमचं फायनल बिल, सगळे टेबल आले जे रनिंग बिल येतात तेच येईल. हा जे आला काम झालं आपलं कम्प्लीट बरोबर आहे. आता येतो हे आपलं वर्क कम्प्लीट झालं, काम कम्प्लीट झाल्यानंतर त्याचं बिल झालं तयार. तुम्ही रनिंग बिल म्हणा किंवा फायनल बिल म्हणा, बिल झालं फायनल तयार. सी सी बिल मी दाखवलं तुम्हाला प्रॉपर ना, बिल काय प्रॉपर मी किती तयार करून घ्यावं लागते आपल्याला बाहेरून, ते प्रॉपर मी तयार केले जोडले फाईलला, फाईल फिरवली शाखामध्ये सही घेतली, इलेक्ट्रिक सही घेतली, एक्झिक्युटिव्ह इंजिनची सही घेतली, त्या सगळ्या सह्या झाल्या की मग अकाउंटला जायचं. अकाउंट काय करतो त्याचा चेक तयार करतो, ते चेक व्हिडिओकडे जातो, व्हिडिओ सही करतो, सही करतो त्याचे पैसे वगैरे घेतो ते त्या टायमेला, त्याचं काही विषय नाही, साईन करतो आणि देऊ टाकतो चेक संबंधित कुठे झालं चेक करून किंवा संबंधित ग्रामपंचायतला. ते संबंधित ग्रामपंचायत काय करते, ज्या नावाला ज्या माणसाच्या नावावर टेंडर जायचं त्याला आरटीजीएस मारून टाकतो. आता एस्टिमेट टीएस झालं त्यानंतर टेंडरला आहे, टेंडर मध्ये काय करतो, टेंडर मध्ये काय करून कसं काय चेक करते, ते काय काय करते टेंडर क्लार्क जो असतो ना, त्याचा रोल काय, टेंडर क्लार्कचं काहीच नाही, त्याचं काम काय असतं टेंडर नोटीस पब्लिश करणे, टेंडर पब्लिश करणे बस, बाकी काय काहीच नाही देत. आणि आलेले टेंडर ओपन करणे, पीएमडी वगैरे भरण्यात आम्हाला विचार. आता जर तुम्ही सरांचा जर टेंडरिंगचा क्लास केलात ना, तुम्हाला हा डिटेल एक चॅप्टर होते, टेंडर हा पूर्ण वेगळा चॅप्टर आहे, डिटेल करायचा आहे मला तुम्हाला नाही, तुम्हाला मी ओव्हरऑल सांगतो याचं टेंडरचं काय ओव्हरऑल सांगतो तुम्हाला, त्याला डिटेलसाठी तो क्लासेस आहे. टेंडर म्हणजे काय, एकदा टीएस सँक्शन झालं, संबंधित एजन्सी ग्रामपंचायत आहे किंवा पंचायत समिती लेवलला क्लर्क आहे किंवा जिल्हा परिषद लेवलला तो क्लर्क आहे, त्या माणसाला काय करावं लागतं, टेंडरला पहिले सुरुला नोटीस तयार करावं लागते टेंडर हां, किंवा ह्याला काय म्हणतो आपण डी पी पी, डी पी पी म्हणजे स्टँडर्ड नोटीस हां, सेमच आहे काहीच नाही. पण या नोटीसमध्ये काय असतात, टर्म्स अँड कंडिशन ज्या काही तुम्हाला टेंडरसाठी ठेवायचे, की संबंधित कुठे जोपर्यंत टेंडर भरणार आहे त्यांच्याकडे जिल्हा परिषद लायसन्स पाहिजे, बी एम सी चं लायसन्स पाहिजे, त्याच्याकडे वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे, त्यात जी एस टी पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, सगळं आपण त्याच्यात मेन्शन करतो जे काही आपल्या कंडिशन आहेत ते. त्याच्यानंतर बी ओ क्यू, आता बी ओ क्यू मध्ये प्रकार वेगवेगळे आहे, पर्सेंटेज रेट आहे, ॲटमवाईज रेट आहे, तुम्हाला फक्त सिमेंटचं टेंडर मागवायचं आहे तर ते ॲटमवाईज आलं आणि पूर्ण कामाचं मागवायचं आहे पर्सेंटेजवर. समजा तुमचं ॲटम रेटमध्ये काय येतं, सिमेंटचं घ्यायचं आहे किंवा प्रत्येक ॲटमचं एक्सॅवेशन, माझं सिमेंट मी 200 रुपयाला माझ्या अपेक्षेत मला 200 रुपये मिळालं पाहिजे, तुम्ही कितीपर्यंत देऊ शकता, कोणी 220 रुपये देईल, कोणी 250 रुपये देईल, कोणी 300 रुपये, ॲटमवाईज आलं. आणि ओव्हरऑल पर्सेंटेज रेट म्हणजे काय, जेवढे काय आपले ॲटम आहेत टोटल क्वांटिटी आली आपली टोटल ग्रेड आली 200,000 समजा, तर याचं किती पर्सेंटेज तुम्ही बिलो जाऊन काम करू शकता, माझं 10 लाखाचं काम आहे मला एक गुत्तेदार शोधायचं आहे, तुम्ही कितीला करू शकता, 10 लाखाचं काम आहे कितीला करू शकता, 10 लाखाचं कोणी म्हणते 10 लाखाला करणार आम्ही आम्हाला त्याला करण्यात परवडत, कोणी म्हणते 9 लाखाला करायला तयार आहोत, कोणी म्हणते 9.5 लाखाला करायला तयार आहोत, ते त्या गुत्तेदारावर डिपेंड आहे. क्लर्क काय करतो मग नोटीस बनवतो, बीओक्यू बनवतो आणि त्याचा टेंडर फ्लॅश करून टाकतो. टेंडर फ्लॅश केला तर ते कंडिशन सगळ्या लागून जातात, ईएमडी ठेवायची की नाही, किती ठेवायची ईएमडी, हे सगळं ते क्लर्क करतो. जनरली आपण टोटल अमाऊंटचे 1% ईएमडी ठेवतो, 1% ईएमडी कंपल्सरी आहे, ईएमडी ठेवतो ते मागवतो सगळं. टेंडर आपण फ्लॅश केलं ऑनलाईनला दिसते, जी मुदत असते शासनाचं जी आर आहे किती लाखाचं टेंडर किती दिवस ठेवायचं ऑनलाईनला, 5 लाखाचं आहे 7 दिवस आहे, 5 लाखापेक्षा कमी असेल तर 7 दिवस आहे, 5 लाख ते 15 लाखापर्यंत 15 दिवस आहे, 15 लाख ते 50 लाखापर्यंत 30 दिवस आहे, असं प्रत्येक त्याचं जी आर आहे वेगळा. परत त्याचं ईएमडीचं पण तसंच आहे, 1 लाखापर्यंत किती, 5 लाखापर्यंत किती. टेंडर फीस जी म्हणतो आपण 100 रुपये 200 रुपये टेंडर फीस असते, त्याचा पण जी आर आहे शासनाचा, 5 लाखापर्यंत 100 आहे, 5 लाख ते 10 लाखापर्यंत 200 रुपये आहे, 10 लाख ते 15 लाखापर्यंत 500 रुपये, 15 लाख ते 50 लाखापर्यंत 1,000 रुपये. तुम्ही अंदाजे ठेवू शकत नाही. हां, बरेच जण काय करतात, 15 लाखाचं काम जरी असलं तरी चला 100 रुपये ठेवा, काहीच फरक पडायला. आपल्या मॅनेज असतात ना टेंडर, आपल्या तिथे मॅनेज असतात, 3 भरायचं असतं काही करून, कशाला 1,000 3,000 रुपये आठवण बसायचे, 500 बघा ते चुकीचं आहे. आज जी आर आहे आपल्याकडे, त्या जी आरनुसार ते सगळं आहे.
केंद्र फ्लॅश केलं, लोकांनी भरले सगळे केंद्र भरले, त्याच्यामध्ये L1 L2 L3 ते फायनल होऊन जातं. त्या पद्धतीने ज्याचं बिलो आहे त्याला ते थिएटर मिळून जातं. तुम्हाला ते नंतर डिटेलमध्ये शिकायचं आहे, सरांचा क्लास करा, तुम्हाला एकदम डिटेलमध्ये मिळून जाईल. कोणते शॉर्टकट तुम्हाला प्रोसेस सांगितलं असं हे तुम्हाला जी आर पण देतील सर, किती पेज ठेवायची, टेंडर फीस किती ठेवायची, EMD किती ठेवायची, हे सगळं जी आर वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील.